भारतीय जनता पार्टीच्या वतीने मकर संक्रांती निमित्त पतंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा तळोजा फेज 2 येथील श्री छत्रपती संभाजी महाराज मैदानात संपन्न झाली असून या स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. तसेच या पतंग स्पर्धेला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक हरेश केणी, संतोष भोईर, पापा पटेल, रविकांत म्हात्रे, बबन मुकादम, गुरुनाथ मुंबईकर, कैलास घरत, दिनेश केणी यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. आज आमचे सहकारी हरेश केणी, संतोष भोईर, रविकांत म्हात्रे आणि आमच्या भाजपच्या सर्व पदाधिकारी सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की या क्षेत्रामध्ये राहायला आलेल्या या लोकांच्यासाठी या पतंग महोत्सवाचं आयोजन केलं आहे. थोड्या वेळाने तुम्ही हे पतंग आकाशातले पण दाखवा की कशा पद्धतीनं मुलं ही अतिशय उत्साहानं या उत्सवात सहभागी झालेले आहेत. सर्व लहान मंडळींना एक या खेळाचा एक वेगळा आनंद अनुभवायला मिळतो आहे. मकर संक्रांतीचा दिवस आहे, मकर संक्रांतीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. या सगळ्या परिसरामध्ये राहायला आलेल्या लोकांच्या जीवनामधलं एक संक्रमण पर्व चालू आहे आणि त्याच्यामध्ये आता मकर संक्रांत म्हणजे सूर्याचं एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये भ्रमण आहे आणि अशा वेळेला उत्तरायण सुरू होत आहे. त्या उत्तरायणाच्या निमित्तानं ज्या ज्या लोकांच्या मनामध्ये संकल्पना असतील त्या पूर्ण व्हाव्यात. येणाऱ्या कालावधीमध्ये या परिसरामध्ये हळदी कुंकवाच्याही कार्यक्रमाचं आयोजन होईल आणि त्यामुळे सगळी लोकं एकमेकांशी जोडली जातील. जेव्हा नव्यानं एखाद्या क्षेत्रात आपण राहायला येत असतो त्यावेळेला प्रत्येकाचे आचार विचार वेगळे असतात, संस्कृतीच्या मध्ये काही फरक असतो, पण एकत्र येऊन असे उत्सव साजरे केले तर त्याच्यातून मनातले मतभेद दूर होतात आणि प्रगतीच्या दिशेनं वाटचाल चालू होते.